नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंग पांडे. आज या एपिसोडमध्ये आपण बघणार आहे की साठेखत नावाचा जो प्रकार असतो, जो आपल्या महाराष्ट्रामध्ये केला जातो, तो काय असतो. बिफोर म्हणजे मी एक्सप्लेन करायच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते नक्की दाबा आणि बेलचं बटन दाबा, म्हणजे भविष्यात माझे येणारे सगळे व्हिडिओबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्हाला कळेल की मी कुठल्या विषयावर नवीन व्हिडिओ टाकलेला आहे. आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर आपण परत विषयाकडे वळूया. बेसिकली साठेखत काय असतं, मला माझ्या बऱ्याचशा प्रेक्षकांनी विचारलेलं आहे की साठेखत काय असतं. तर साठेखत नावाचा तसा काही कायदेशीर प्रकार तरी नाही आहे, कायद्यात तरी असं काही टायटल नाही आहे. साठेखत मुळात एक अपभ्रंश आहे ज्याच्यामुळे हे नाव साठेखत तयार झालेलं आहे. साठे जे आहे बेसिकली ते आहे मूळ इंग्रजीतलं, सो ते साठे नाही आहे, ते साठे आहे, SATE आहे ते. आता SATE काय असतं, तर S फॉर सेल, A फॉर ॲग्रीमेंट, T फॉर ट्रान्सफर, E फॉर इस्टेट. सेल ॲग्रीमेंट फॉर ट्रान्सफर ऑफ इस्टेट असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याला शॉर्ट टर्म SATE व्हायचं. SATEच्या नंतर ते मराठीत आपण त्याला साठे केलं आणि साठेच्या पुढे परत खत लावलं, म्हणजे आपण खरेदी खत कसं करतो तसं याला साठेखत करून टाकलं. आता साठेखतावर तुमची मालकी होते का? तर याच्यात एक कॉन्सेप्ट अशी आहे की साठेखत हे ॲग्रीमेंट आहे, करार आहे. कराराने मालकी होत नसते. कराराने तुमचं नाव जरी एखाद्या प्रॉपर्टीवर येतं, तुम्ही दोन जण जरी एकत्र येतात तरी तुम्ही पूर्णपणे मालक होत नाही. जोपर्यंत तो करार आहे तो कधीही रद्द होऊ शकतो. कराराच्या अटी शर्ती ज्या असतात त्याप्रमाणे जमिनीचा पूर्ण मोबदला दिल्याशिवाय त्याला त्याचं रूपांतर खरेदी खत किंवा विक्री खतात होत नाही, ते करार राहतो. म्हणजे तुम्ही जर एखादी जमीन विकत घेताय किंवा एखादं घर विकत घेताय, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही विकत घेताना विकत ज्याचं घर आहे मालक आहे त्याला जर तुम्ही पूर्ण पैसे देत नसाल मोबदल्याचे आणि जे रक्कम ठरली आहे मूळ रक्कम ती तुम्ही थोड्या थोड्या तुकड्यांमध्ये देणार आहे, कारण की असा शेड्यूल देणार आहे किंवा आम्ही 10 लाख रुपये आत्ता देणार, 10 लाख रुपये परत देणार, मग असं करता करता पूर्ण रक्कम देणार असाल, तर त्या रकमेचा तपशील, त्या पैसे देण्याचा जो तपशील आहे तो ह्या करारामध्ये येतो. आणि त्या कराराप्रमाणे जर तुम्ही पैसे दिले, मोबदला जर दिला मालकाला, तर मग परत एक खरेदी खत होतं, त्याच्यामध्ये मग लिहिलं जातं की बा आम्हाला मोबदल्यापोटी जे पूर्ण पैसे रक्कम मिळाली आणि आता विकत घेणार हे पूर्णपणे मालक होतील. तसं साठेखता किंवा सेल ॲग्रीमेंटमध्ये, ॲग्रीमेंट टू सेलमध्ये तसा प्रकार होत नाही, कारण की त्याच्यात असं असतं की आम्हाला इतकी रक्कम येणं आहे किंवा यांना इतकी रक्कम देणं आहे, जर ही रक्कम दिल्या गेली नाही पूर्णपणे तर हा करार रद्द ठरेल आणि दोन्ही बाजू विभक्त होतील. ते विकत घेणार त्यांचे जी काही ॲडव्हान्स दिलेली आहे किंवा टोकन दिलेलं आहे ते परत घेतील आणि हा व्यवहार संपेल. करार हा कधीही रद्द होऊ शकतो, कारण की अटी शर्तींची पूर्तता झाल्याशिवाय कराराला महत्व येत नाही. पण खरेदी खत जे असतं हे रद्द होत नाही, कारण की त्याच्यात मोबदला मिळालेला असतो, जमिनीचा ताबा दिलेला असतो. करारामध्ये ताबा देत नाही मालक, खतामध्ये ताबा मिळतो. असा हा साठे खत म्हणजे काय आहे हे मी आज सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेलाच असेल आणि याच्यापूर्वीही तुम्ही जसे माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याला लाईक केले तसंच यालाही करा. आणि
परत विनंती आहे की सबस्क्राईबचं बटन आहे, बेलचं बटन नक्की दाबा, कारण की मी पुढचे अनेक विषयांवर वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यापैकी पुढचे इमिजिएटली पुढचे जे दोन व्हिडिओ आहेत त्याच्याबद्दल मी आत्ताच सांगतोय. माझे पुढचे दोन व्हिडिओ आहेत, एक आहे जामीनदार राहण्यामागे धोके काय, अनेक लोक जामीनदार राहतात त्याच्यात काय काय धोके असतात, आणि दुसरं म्हणजे विमा क्षेत्रात कशी फसवणूक होते, पीक विमा किंवा जीवन विमा या भागांमध्ये ग्राहकांची फसवणूक कशी होते, या दोन विषयांवर मी व्हिडिओ घेऊन येतोय. लवकरच तुमची भेट होईल, तोपर्यंत खूप छान रहा, सुदृढ रहा, आनंदी रहा. नमस्कार.